अरे बापरे, मला तेव्हापासून झोप येई ना, हे ऐकल्यापासून सगळ्यांची आमची झोप हरपली. एवढा मोठा ताकदीचा नेता बावनकुळेंच्या सारखा अशा पद्धतीनं आव्हान देतोय. मी तर विचार करतोय की राजकारणच सोडून द्यावं, राजकारण संन्यास घ्यावं. असा अपमान 24 होण्यापेक्षा संन्यास घेतलेला बरा. सांगा त्याला, त्यांचे संन्यास घ्यायचे दिवस येतीलच लवकर. त्यांची एवढी वाईट परिस्थिती राज्यामध्ये होणार आहे की संन्यास घ्यायचे दिवस येतील, फक्त वेळेची वाट बघा खरं तर. आणि त्यांचं कर्तृत्व काय, शरद पवार साहेबांच्या नावाने ते मोठे झाले आहेत, दुसरं कर्तृत्व काय? पवार साहेबांच्या नावानेच मोठे झाले ना, शरद पवार साहेबांच्या हातात बोट घेऊन उभे झाले ना, त्यांचं काय कर्तृत्व आहे? कर्तृत्व हे आहे की नंतर पदावर बसल्यावर सत्तेपासून पैसा आणि पैशापासून सत्ता, अनेक गोष्टी त्या ठिकाणी सांगायच्या आहे, वेळ आली की सांगू. पण नक्कीच त्यांना राजकारणातून संन्यास घ्यायचे दिवस येतील. ठीक आहे ना, त्यांचा तो प्रश्न आहे, त्यांनी झोपावं की नाही झोपावं. त्यांची झोप पूर्ण करणे की झोप कमी करणे माझ्या हाती नाही आहे. माझ्याकडे एवढंच आहे की भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून, भारतीय जनता पार्टीचा कार्यकर्ता म्हणून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यामध्ये पक्षाची संघटना वाढवणे आणि पक्षाला उच्च स्थानावर नेणे, आणि याकरता बारामती लोकसभेमध्ये आम्ही प्रयत्न करणार आहोत, महाराष्ट्रातही करणार आहोत. पण मी नक्की सांगेल, मागच्या वेळीपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेस ही नक्की कमी होईल 2024, आणि नक्की करेक्ट कार्यक्रम होईल.